शारी दाखवून जगाही सपुनी नाती करती प्रगती सखी सखी भावंडेही विजय पहाया सतत प्रयत्न करता तर नेहमी हे डोळे सुपर सिबलिंग सखे सखे सुपर सिबलिंग सखे सखे सुपर सिबलिंग सखे सखे सुपर सिबलिंग सखे सखे नमस्कार मंडळी, मी कांचन अधिकारी आपणा सर्वांचं स्वागत करते त्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सुपर सिबलिंग्स अर्थात सखे सखे। मंडळी, हिंदी चित्रपटसृष्टी असो किंवा मराठी चित्रपटसृष्टी असो, सर्वाधिक चित्रपट जे बनलेले आहेत ते प्रेम या भावनेवरती आधारित आणि त्यानंतर जे बनले असतील तर ते नातेसंबंधांवरती आधारित बनलेले आहेत। अर्थातच त्यामध्ये बहीण भावांच्या नात्यांवरती प्रकाश टाकणारे चित्रपट खूपच बनलेले आहेत। मग ते चित्रपट असोत किंवा त्यातली गाणी असो, ती खूप पॉप्युलर झालेत। अर्थात भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरी छोटी बहन को ना भुलाना, भैया मेरे किंवा सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओ वाळी ते भाऊ राया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया टटा टटा। मंडळी, आज आपल्याकडे अशीच एक जबरदस्त बहिणींची जोडी आलेली आहे की ज्यांनी त्यांच्या चाहत्यांना अक्षरशः वेड लावलेला आहे, ज्यांच्या चाहत्यांची संख्या आहे कोट्यानं कोटी, अशा त्या आहेत मीना टी आणि जयश्री टी। चला तर मग मंडळी, स्वागत करूया जयश्री टी आणि मीना टी या भगिनींचं। जयश्री जी, मला सांगा, आपल्या वडिलांचं नाव आहे चित्रसेन, चित्रसेन आत्माराम तळपदे, येस करेक्ट, आणि आईचं नाव, आईचं नाव आहे सुगंधा चित्रसेन तळपदे, करेक्ट। आणि मला वाटतं आपले वडील जे आहेत ते आर्टिस्ट होते, बरोबर? हो, ते स्टेज ॲक्टर होते, मराठी स्टेज ॲक्च्युली माझे आमचे जे मामा होते खंडेराव देसाई, त्यांची स्वतःची कंपनी होती आणि त्यांच्या नाटकामध्ये माझे वडील म्हणजे आमचे वडील ॲज अ ॲक्टर हिरो मराठी स्टेज ॲक्टर होते आणि कधी कधी ते आमचे मामा स्त्री पार्ट पण करायचे। ओके। हो, आणि त्यामुळे काय आमची आई जी होती ना, त्यामुळे घरी असल्या कारणाने तिने हार्मोनियम दिलरुबा गाणं डान्स हे सगळं शिकली होती, पण शी वॉज नेव्हर ऑन स्क्रीन का स्टेजवर असं काही नव्हतं। अच्छा। हो, मग त्यामुळे ते आमच्यामध्ये आलं जीन्स। ओके। आई वडिलांकडनं। ओके। आईचं नाव सुगंधा चित्रसेन तळपदे। ओके। आणि मग तुम्हाला, मला वाटतं डान्स म्हणजे मीनाताई आणि तुम्हाला दोघींनाही जे डान्स शिक्षण मिळालं ते मला वाटतं आईच्याकडनं जास्त हे झालं का? म्हणजे आईला खूप हौस होती डान्स करायची आणि तिला वाटत होतं की आमच्या मुली दोघींनी डान्स मस्तपैकी शिकावं। मग तिने आमच्यासाठी गुरुजी ठेवले, त्यांचं नाव होतं केशरी पांचाळ। अच्छा। आणि त्यांच्याकडे आम्ही कथ्थकचे धडे शिकलो, त्याच्यानंतर गोपीकृष्णाकडे आम्ही जायला लागलो क्लासमध्ये आणि आम्ही तिथे कम्प्लीट शिकलो कथ्थक। ऍक्च्युली झालं काय, ते गाणं होतं ना नचरी मुरा, त्या गाण्यावर ना जे गाणं लागलं का आम्ही डान्स करायचं, तर माझ्या आईने आम्हाला पहिलं ते डान्स शिकवला त्या गाण्यावर तिने स्वतः, कारण ती शिकलेली होती पण ती कधी स्टेजवर किंवा स्क्रीनवर नव्हती, तर तिने जेव्हा बघितलं की नाही यांच्यामध्ये हे टॅलेंट आहे तर हे वेस्ट नाही करायचं, म्हणून मग गुरुजी केशरी पांचाळ। बसल्या बसल्या आम्हा दोघी बहिणींना म्हणजे दोघी बहिणींची त्या गाण्यातली एक झलक बघायला आवडेल, नाचरी मोरा नाचरी मोरा नाचरी मोरा असं काहीतरी होत। सो क्यूट। त्याच्यानंतर काय झालं, आम्ही म्हणजे लहान मास्टरजींनी स्टेज शो सुरू केले, आम्ही आम्हाला स्टेज शो, मला आठवते जेव्हा फर्स्ट स्टेज शो केला आम्ही तेव्हा मला त्या काळामध्ये 3 रुपये मिळाले होते। वाव। सो फर्स्ट बक्षीस इज 3 रुपये। येस। वाव। येस। पण तो काळ असा होता की त्यावेळेस 1 रुपयाला 1 किलो तांदूळ मिळायचे। येस येस। पण मग तो परफॉर्मन्स कुठे झालेला होता तुमचा?
नाही ती मला आठवत नाही पण मुंबईतच होता कुठल्यातरी स्टेज प्रोग्राम हॉल होता शानमुखानंद हॉल होतं का समथिंग हॉल होतं आय डोंट नो मुंबईतच होता तिथे झालं पण मला असं कळलेलं आहे की जयश्रीताईंना डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं हो आय वॉज व्हेरी गुड इन स्टडीज आय टू स्टँड फर्स्ट इन क्लास सेंट अलॉशियस हायस्कूलमध्ये आम्ही होतो आणि मी नेहमी फर्स्ट यायची रँक तर मला डॉक्टर व्हायचं खूप हे होतं की बाबा काय मी डॉक्टर बनणार आणि मीनाताईंना मला पहिल्यापासून आर्टिस्टच व्हायचं होतं ऍक्टर तिला ऍक्टर मला डॉक्टर काही झालं तरी आम्ही टर झालो की नाही आणि मजा अशी होती की माझ्या आईला ना चित्रपट बघायची खूप हौस होती तर आमच्या बाजूलाच एक थिएटर होतं आम्ही माहीमला राहत होतो त्यावेळेस आणि दर शुक्रवारी नवीन पिक्चर लागायचं आणि आई जायची बघायला आणि आम्हालाही घेऊन जायची आणि ते बघून आम्हा दोघींना एवढी आवड निर्माण झाली की घरी आल्यावर पूर्ण पिक्चर आम्ही ऍक्टिंग करून दाखवायची म्हणजे आमच्या बहीण भावंडांना म्हणजे हा बहीण भावना म्हणजे काय करायचं कधी ही हिरोची ऍक्टिंग करायची तर मी हिरोईनची करायची कधी मी हिरोची ऍक्टिंग करायची हिरोईनची करायची पूर्ण डायलॉग बिलॉग एकदम पाठ पुऱ्या पिक्चरचे एवढी म्हणजे हौस निर्माण झाली ही जी एक आवड होती तुमची ऍक्टिंगची तर आता आपल्याला हेच करिअर म्हणून घ्यायचंय असं कधी ठरलं तुमचं नाही असं आम्ही ठरवलं नव्हतं कारण काय आहे फिल्म लाईन मध्ये आमचं कोण नव्हतं आणि आम्ही शाळेत जात होतो आणि आम्ही शिकत होतो शाळेमध्ये लहान होतो आणि आमचे आई वडील म्हणजे स्टेज ऍक्टर होते तर एक दिवस माझे आमची स्टेज शो तर चालायची ना तर एक दिवस रामदास नावाचा एक माणूस आला आणि तो म्हणाला मी तुमच्या मुलीचा डान्स बघितला की फार छान डान्स करते पिक्चरमध्ये काम करेल का तर माझ्या आई वडील म्हणाले की आमचा काही फिल्म लाईनशी संबंध नाही आहे तर आम्ही कोणाला ओळखत नाही तर काम करायला हरकत नाही तर म्हणाले एक पिक्चरमध्ये गोन ज्युटिशन आहे अरे वा राजेंद्र कुमार अमिता अनिता गुहा त्याच्यामध्ये अनिता गुहाचं बचपन आहे ओके तर विजय भट्टचं पिक्चर ज्यांनी बैजी बावरा काढलं येस तर तुम्ही हिला घेऊन जा त्यांच्याकडे आणि म्हणून ते मला माझी आई म्हणाली बरं तर त्यावेळेस त्यांचा प्रकाश स्टुडिओ तिकडे अंधेरीला होता आणि आम्ही तिकडे गेलो त्यांनी कोणी पाठवलं तर म्हणलं रामदास म्हणजे कोण रामदास मालूम नाही पण त्यांचा प्रोडक्शन मॅनेजर आम्हाला आत घेऊन गेला आणि विजय भटजी बसले होते असे ग्रे हेअर आणि व्हेरी नाईस पर्सनॅलिटी आणि व्हेरी नाईस पर्सन त्यांनी असं बघितलं आणि म्हणले हां चलेगी लडकी बचपने के लिए चलेगी अनिता गुहा का बचपना अँड दॅट्स हाऊ दॅट वॉज माय व्हेरी फर्स्ट फिल्म आय मे बी 5-6 वर्षाची असेल त्यावेळेस आणि ते पिक्चर मला मिळालं आणि त्या पिक्चरमध्ये असं झालं की मी तर काम केलं पण त्याच्यामध्ये काही मैत्रिणीचा सीन होता तो एक बावला बावलीचं लग्न दाखवलं होतं त्या पिक्चरमध्ये सीन होता असा तिच्या बावलीचं लग्न असते आणि त्यावेळेस त्या मैत्रिणी सगळ्या असतात लग्नामध्ये तर मी पण एंट्री केली त्याच पिक्चरनी मैत्रीण म्हणून हिच्या बरोबर त्याच गुंजुटी शहनाईमध्येच अच्छा रीतीने माझी पण एंट्री पिक्चरमध्ये तेव्हाच झाली तुम्ही अजून पण दोन भावंड आहात ना म्हणजे आम्ही टोटल आता आम्ही 3 बहिणी 1 भाऊ ओके ओके पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये आम्ही दोघंच आहोत आणि ऑफकोर्स माझी सासर ऑफकोर्स सासर म्हणजे माझे पती जयप्रकाश विनायक कर्नाटकी मास्टर विनायकचा मुलगा डायरेक्टर आणि आता माझा मुलगा स्वस्तिक कर्नाटकी तोही याच लाईनमध्ये आले तोही आता डायरेक्शनमध्ये आले आणि सूरज बजाजबरोबर ॲज ए असिस्टंट केलं आणि आता श्रेयस तळपदेवरोबर ॲज ए असिस्टंट डायरेक्टर श्रेयस तळपदेच्या नावावरनं की तुम्ही त्यांच्याशी रिलेटेड आहात श्रेयस तळपदेशी म्हणजे माझ्या वडील मिळून चौघं भाऊ अच्छा तळपदे त्यातल्या एका भावाचा मुलगा अनिल त्या अनिलचा मुलगा श्रेयस म्हणजे माझ्या चुलत भावाचा मुलगा श्रेयस आमच्या चुलत भावाचा तो मुलगा आणि तुम्हाला एक सांगते माझ्या मिस्टरांनी पण पिक्चरमध्ये काम केले मराठी पिक्चरमध्ये हो लहानपणी कुठला नंद किशोर म्हणून एक पिक्चर आलं जोगळेकरांचं जोगळेकरांचं ज्याच्यात नलिनी जयवंत च्या ऑपोजिट ते कृष्ण झाले होते पूर्ण पिक्चर नंद किशोरवरच होतं कृष्णावर त्यांनी भूमिका केली होती पण मोठे झाल्यानंतर त्यांनी म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काम नाही केलं ते अच्छा दुसऱ्या फील्ड पकडला एज्युकेशन फील्ड ते प्रोफेसर झाले आणि आता ते एमबीए स्टुडंट्सना शिकवतात प्रोफेसर आहेत अच्छा अच्छा तुम्ही शाळेमध्ये असतानाच तुम्हाला म्हणजे तुम्ही चित्रपटामध्ये झळकलेला होता गुंजुटी शहनाई इतका गाजला होता की म्हणजे सगळ्यांनी पाहिलेला होता तो मग शाळेमध्ये तुमची एकदम अशी कॉलर टाईट असणार ना हो एकदम काय वाट होती आमची कारण त्याच्यानंतर मी परत ते दुसरं केलं होतं संगीत सम्राट पण अॅन्युअल डे ला वगैरे आम्ही डान्सेस वगैरे मी करायची डान्स आम्ही नाटकात वगैरे दरवर्षी नाटक त्याच्यानंतर मी आणखी एक पिक्चर केलं होतं संगीत सम्राट टानसेन त्याच्यामध्ये पण हिरोईनचा बचपना केला होता अच्छा तिथे कोण होती हिरोईन अनिता गुहाच होती हिरोईन
अनिता गुहाचा बचपना अनिता गुहाने एवढा केला मी केला मग जमीन के तारे मध्ये केलं मग प्यार की प्यास मध्ये तीन डान्स केलेले मी म्हणजे लहान छोटे गुजराती एक होता जे गुजराती फेटा बेटा बांधून मुलाचा केलं होतं मग एक लावणी केली होती आणि हा ते लहान मुलांचंच पिक्चर होते ते तसे तीन डान्स केले होते तर असं करत 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 आम्ही पुढे गेलो आणि जेव्हा दहावी मध्ये पोहोचले तेव्हा एक दिवस माझे वडील स्कूलमध्ये आले वर्गामध्ये आणि काय बोलले टीचरला माहीत नाही मला घेऊन गेले आणि मी पॅकेट घेऊन आम्ही रूपतारा स्टुडिओमध्ये गेले तिकडे तर तिकडे हरमन बेंजामिन म्हणून डान्स डायरेक्टर होते त्यांनी माझा डान्स पाहिला होता त्यांनी बघितलं आणि त्यांनी बोलावलं आणि त्यांनी ते पिक्चर होतं अभिलाषा. अच्छा. त्या पिक्चरमध्ये मीना कुमारी रेहमान नंदाजी आणि संजय खान हे होते तर त्याच्यामध्ये गाणं असं होतं की आत्ताच मुलगी स्कूल पास करून कॉलेजमध्ये आले आणि कॅम्प फायरचं सिच्युएशन होतं हिरो हिरोईनसाठी गाणं गातो म्हणजे संजय खान नंदाताईंसाठी गाणं गातो आणि तो माझ्यावर डान्स करतो दॅट वॉज अ सिच्युएशन आणि त्यांनी मला बघितलं त्यांना आवडली मी आणि तो ते गाणं पिक्चराईज झालं पण आय टेल यू वन व्हॉट अ कोइन्सिडंट की ते माझ्या लाईफचं फर्स्ट पिक्चर जेव्हा वेन आय ग्रू अप म्हणजे फर्स्ट सोलो डान्स होता बट दॅट टाईम मला माहिती नव्हतं की माझ्या निजी जिंदगीची सुरुवात पण नंदाताईंच्या घरून होणार आहे बिकॉज आय गॉट मॅरिड टू हर ब्रदर जयप्रकाशजी सो दॅट्स हाऊ यू नो दिस इज डेस्टिनी आय नो या कुठलं गाणं होतं ते होतं एक जाने शम्मे महफिल मन्नाडेने गायलेलं होतं व्हेरी पॉप्युलर सॉन्ग आणि ऍट द सेम टाइम आय थिंक यू डिड धर्मकन्या ऑल्सो हा मग ते हरमन बेंजामिन जे डान्स मास्टर होते ना त्यांना माझा डान्स इतका आवडला कारण त्यांचं असं म्हणणं होतं की एकदा मुवमेंट दाखवले की मुलगी करते पटकन आय दॅट वॉज गॉड गिफ्ट तर त्यांनी मला मग दुसरं पिक्चर मराठी दिलं धर्मकन्या त्याच्यामध्ये माझे दोन गाणी होती आणि रोल पण होता म्हणजे साईड हिरोईनचा रोल होता ती गाणी पण आशाजीने गायली होती आणि फार पॉप्युलर होती एक होतं ते नंदलाला रे एक ते होतं ना आणि एक दुसरं होतं सखी ग सखी ग मुरली मोहन मोही मना ते पिक्चर केलं मराठी आणि त्याच्यानंतर आमची जर्नी सुरू झाली आणि त्याच्यानंतर झालं काय हिने पहिलं पिक्चर साईन केलं राज म्हणजे राजेश खन्ना बबीताचं पहिलं पिक्चर राजेश खन्ना मी आणि बबीता आम्ही तिघांचं पहिलं पिक्चर राज के मग तोपर्यंत तुमचं वय काय झालेलं होतं म्हणजे यू मस्ट हॅव बीन 16 असेल 15-16 वर्ष ओके मस्ट बी लुकिंग बोथ द म्हणजे एकदम बोथ द गर्ल्स प्रिटी प्रिटी गर्ल्स आणि मी याच्या सेटवर पण गेली होती एकदा शाळेमधनं बॅग घेऊन गेलो होतो तुमच्या दोघींमध्ये किती अंतर आहे दोन वर्ष अच्छा ओके आणि मग पहिलं मोठं कोण मी नाही सांगा सांगितलं लगेच मीनाजी आहे मी मोठी आणि ही पण मग शाळेमध्ये असं कधी काय झालेलं आहे का की बाबा आता तुम्ही ना बऱ्यापैकी म्हणजे आता थोडा वेगळा दिसता पण पहिले तुमचं इव्हन तूच माझी राणी आय स्टील रिमेंबर त्याच्यामध्ये अमोल पालेकर हिरो या आणि तुम्ही दोघी हिरोईन्स होत्या आणि रविराजच्या अपोजिट होते आणि अमोल पालेकर पण त्याच्यामध्ये ना खरोखर मी तो चित्रपट पाहिला होता आणि मला आताही आठवतंय की असं कन्फ्युज व्हायला यायचं की अरे जयश्री टी कुठली आणि मीना टी कुठली पण याच्यानं तुम्हाला मी सांगते आम्हाला खूप फायदे झालेले आहेत. अच्छा. हा मी तुम्हाला असे इन्सिडेंट सांगते ना की तुम्ही छाटवाल. एक पहिला एक इन्सिडेंट असा मी तुम्हाला सांगते की काय झालं मी शूटिंग करत होते धरमजींच्या बरोबर कयामत पिक्चरची आणि दोन दिवसाचा डान्स होता पण काही कारणास्तव तो डान्स एक्सचेंज झाला आणि तिसऱ्या दिवशी पण आम्हाला शूटिंग करायचं होतं आणि ती डेट मी आग्र्याला शोला दिली होती जयश्री टीचा शो आग्र्याला होणार होता. आता तिकीट आली सगळं झालं तर कसा करायचा तर कोण गेलं माझ्या जागी मीना टी मलाही म्हणाली की उद्या शो आहे ग जयपूरला आणि तू जाशील का तिकडे डान्स करशील म्हटलं दॅट वॉज अ फिल्म तर नो फिल्म मध्ये मी डान्स करत होती शूटिंग चालू नाही झालं आणि माझा शो होता तिकडे आग्र्याला शोला मीना टी गेली मीना टी जयश्री टी म्हणून गेली आणि मी तुम्हाला सांगते ना तो असा किस्सा होता आता येतील ना ती लोक नाही ऍक्च्युली झालं काय मी जयपूरला गेले आणि तो ऑर्गनायझर मला घ्यायला आला आणि त्यांनी मला जयश्रीच म्हणून वेलकम केलं आणि मग मी आत गेली जेव्हा तुम्ही बोललाच नाही मी सांगितलंच नाही मी माझ्याबरोबर माझे वडील होते आणि मी म्हटलं की यांनी काय मला जयश्रीच समजलेले आहेत तर आपण आता सध्या सांगूया नको की मी मीना आहे जयश्री आली नाही त्यांना शॉक बसेल कारण पब्लिसिटी झाली होती सगळ्यांना माहिती होतं की जयश्रीचा प्रोग्राम आहे आणि मी एकदम सडनली मला जयश्री येणार नाही
मीना ना डान्स करते तर म्हटलं आपण थांबूया जरा. आम्ही आत गेलो तर जॉनी विस्की कम्पेअर करत होते शो. अच्छा, तर त्यांनी ऑफकोर्स ते आम्हाला ओळखत होते. त्यांनी मला ओळखले, अगं मीना तू काय झालं, जयश्रीचं का नाही आली? तर मी त्यांना सांगितलं असं असं. पण मी म्हटलं की हे बघा जॉनीजी, कोणीही मला ओळखलेलं नाही आहे, सगळ्यांना वाटलं जयश्रीच आले. तर आपण असं करूया, तुम्ही ऑडियन्सना पण अनाऊन्स करा जेव्हा माझा डान्स होईल की परफॉर्म होईल तेव्हा जयश्री टी म्हणूनच तुम्ही डान्स परफॉर्म. आणि तसंच केलं. 2 वर्षाची गॅप असलेल्या ह्या ज्या जुळ्या बहिणी आहेत आपल्याकडे आलेल्या आहेत, जयश्री टी आणि मीना टी, तुम्ही आत्ता पण एवढ्या सुंदर दिसताय ना. मग तुम्ही कॉलेज जीवनामध्ये म्हणजे कयामत ढाती होगी आप तो, हां पीछे तो ऐसे लाइन लगी होगी लड़कों की, हां काय 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 झालं होतं काय तेव्हा? नाही नाही, ऍक्च्युली लाईन तर लागलेली होती, पण एक गोष्ट त्यांना माहीत नव्हती की आय वॉज टॉम्बॉईश. अच्छा, हां म्हणजे समजा हिला कोणी छेडलं तर मी त्या मुलाला घेऊन अशी पटकायची ओ दिवारवर. अच्छा, त्यामुळे मी ऑपोजिट होते, अगदी जरा सोबत जरा भित्री अशी. ओके, तर त्यामुळे जरा थोडं विचार करायचे काय बोलू नाही बोलू असं. आणि कोण बोलायला आलं तर हां क्या अच्छा व्हॉट ओके असं सगळं असेल. पण मला आठवते खालसा कॉलेजमध्ये एक किस्सा तुम्हाला सांगते. आम्ही एक शो होता खालसा कॉलेजमध्ये आणि त्याची रिहर्सल चालू होती, तर मी जाऊन बसले, प्रोफेसर पुढे बसले होते आणि स्टेजवर चालू होत्या. तर मी असं बघितलं आणि मी म्हटलं हिला म्हटलं काय काय हा डान्स आहे का काय असं. तर त्या प्रोफेसरनी पाठी बघितलं, मला विचारलं यू नो डान्सिंग? म्हटलं ऑफकोर्स आय नो. देन डान्स? म्हटलं ऑन वन कंडिशन. म्हणजे व्हॉट? म्हटलं आय डू सोलो, आय नॉट डू विथ द ग्रुप. म्हणजे मी ग्रुपमध्ये नाही करणार. तर म्हटलं अच्छा तू करून दाखव. ते गाणं बिछुवा हे दय्य रे दय्य बापी बिछुवा, तर तो मी जाऊन केला. आणि अक्षरशः मग ते जेव्हा कॉन्सर्ट झालं तेव्हा मी मध्ये सोलो होते आणि बाकी लोक सगळी साईडला होती आणि आम्ही जिंकून दिलं कॉलेजला, खालसा कॉलेजला. येस, ओके ओके. सो हे जे नाट्यगुण आहेत, हे जे डान्सिंग, म्हणजे मी असं म्हणेन की मेरे सामने आज दो बिजलियां बैठी है. वेल आय स्टिल रिमेंबर ऑल द सॉन्ग्स ऑफ जयश्रीजी आणि तुम्ही पण. सो लाईक मला आता सांगा, तुम्ही हिंदी चित्रपटांकडे त्याच्यानंतर ह्या तर राज चित्रपटामध्ये आल्या होत्या, मग ते राज चित्रपटाचं थोडं राज खुलून द्या आम्हाला. राज चित्रपटामध्ये एक विलेज गर्लचा रोल होता आणि राजेश खन्नाच्या ऑपोजिटच होतो. ओके, हा पण छोटासा रोल होता पण छान होता. तिथून माझी सुरुवात झाली. ओके, त्याच्यानंतर मी बरीच पिक्चर केली पण मी अगदी छोटी दिसायची वयाच्या मानाने, तर मला बहिणीचेच रोल मिळायचे जास्त करून. सुरुवातीला मी सर्वांची बहीण झाली शशी कपूर पासून. म्हणजे काय व्हायचं, ती बहिणीचे रोल इमोशनल रोल करायची. आय वॉज अ ग्लॅमरस गर्ल आणि हिचं ऑपोजिट. माझे सगळे डान्सिंग रोल असायचे, कॉमेडी वॅम. म्हणजे मी जॉनी वॉकर बरोबर केले, मेहमूद, जगदीप, म्हणजे असरानी, सगळ्या पेंटल पर्यंत. सो आय हॅव डन 700 फिल्म्स इन 18 लँग्वेजेस. माय गॉड, येस, 700 फिल्म्स आणि 18 लँग्वेजेस. म्हणजे कुठल्या कुठल्या लँग्वेजेस? तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, मारवाडी, पंजाबी, हरियाणवी, सिंधी, बंगाली, उडिया, असामी, गडवाली, राजस्थानी, हिंदी, मराठी, गुजराती, भोजपुरी, इंग्लिश. आणि मी फक्त गुजराती, मराठी आणि हिंदी 3 लँग्वेजमध्ये केले. आणि 3 लँग्वेजमध्ये आम्ही एकदम पण, आणि आम्ही दोघींनी केले. हा, गुजरातीमध्ये पण केले, मराठीमध्ये पण, आणि हिंदीमध्ये तर केलेच आम्ही ड्युएट डान्सेस पण केले, पुष्कळ केले. तुम्ही आत्ता मगाशी मला सांगितलं तसं मुकेश अंबानींच्या कडे गेला होता तेव्हा त्यांनी तुम्हाला खास आग्रह करून सांगितलं. मुकेशजीने म्हणले की यहाँ पे गुजराती फूड सब केलं आहे, टेस्ट करना, इट्स व्हेरी नाईस. कारण त्यांनी माझ्या गुजराती फिल्म पाहिलेल्या होत्या. करेक्ट आहे. पण मग हिंदी चित्रपट पहिला कुठला तुमचा? माझा पहिला, मी सांग जसं लहानपणी तर गुंजुटी शनाई होतं आणि पहिला होता अभिलाषा. आणि अभिलाषामध्ये मी सांगितलं जसं तुम्हाला की नंदाताई होत्या त्या डान्स गाण्यामध्ये, अँड दॅट वॉज माय व्हेरी फर्स्ट फिल्म. आणि जे मी सांगितलं की माझं निजी जिंदगीची सुरुवात पण त्यांच्या घरूनच झाली, जयप्रकाशजींच्यावर मी लग्न करत त्यांच्या मामाची. आणि त्याच्यानंतर मला चंदावर बिजली, हां म्हणजे गुरुदत्त फिल्म्स, त्याच्यामधलं गाणं खूप पॉप्युलर झालं होतं ना मला वाटतं. हो, ते आणि त्याचा एक किस्सा आहे, ते जेव्हा मी गाणं केलं ते रोटेटिंग असा स्टेज होता. अच्छा. आणि साईडला असे काचेमध्ये पाणी होतं आणि त्या पाण्यांमध्ये फिशच्या जागी मुली स्विम करत होत्या. तर पहिल्या दिवशी जेव्हा आमची शूटिंग झाली ते एक तुटलं आणि सगळं पाणी आलं आणि 1 महिन्यासाठी ते शूटिंग रद्द झालं. मी घाबरली, म्हटलं बापरे मी तर नवीन आहे, काय माहीत मला परत घेतात की नाही. पण त्याच्यानंतर त्यांनी मला परत
घेतलं आणि ते पिक्चर कम्प्लीट केलं. मेरे अंग करंग हे अंगुरी तवा तवा हे शारदाने गायलं होतं. अच्छा. हां, शंकर जयकिशनचं म्युझिक होतं आणि त्याच्यासाठी मला ICO अवॉर्ड पण मिळालं या डान्ससाठी. अरे वा. इंटरनॅशनल कल्चरल ऑर्गनायझेशन अवॉर्ड. ओके. तर हे हा डान्स इतका लोकांना आवडला की त्या काळातले जे टॉप स्टार्स होते त्यांनी येऊन हा नटराजमध्ये झालं शूटिंग. हे हा डान्स त्यांनी खास बघितला आणि मला खूप ॲप्रिशिएशन मिळालं. त्याच्यानंतर आय नेव्हर लुक्ड बॅक. ओके. मग त्याच्यानंतर चित्रपटांची रांग लाईन माझ्याकडे. मग कुठले कुठले आले? माझ्याकडे शर्मिली आली, मग खिलोना आलं, जुगनू आलं. आणखीन मला वाटतं जुगनू मधलं तुमचं ते गाणं खूप पॉप्युलर झालं. ते मला टायटल सॉंग होतं. जग बागो में जुगनू चमके आधी रात. आणि त्याच्यामध्ये असं होतं की ती रस्सी असते आणि त्या रस्सीवर मी अशी चालत जाते. नॉव्हेल्टी होती काहीतरी. येस येस. ते चांगलं होतं. ओके. म्हणजे त्या काळामध्ये असं झालं की इतकी पिक्चर्स आली की तीन तीन शिफ्ट करायचं आम्ही. आणि झोपायला पण नाही वेळ मिळायचा. हार्डली 2 तास मिळायचे झोपायला कारण इतकी डिमांड होती. आणि एक असं ना, एक तर यूथ आणि एवढं नाव मिळते, एवढं काम मिळते, आपली पॉप्युलॅरिटी मिळते, ते एक असं ना जुनून की बाबा मी करीन तर असं ते काम व्हायचं आमचं. पण मग तुमचं लग्न कधी झालं? ओ, लग्न फार लेट झालं. ओके. या बिकॉज यू आर सो बिझी विथ युअर करिअर. तेव्हा आणि ते लग्न पण असं झालं की माझे वडील वारले होते तेव्हा, वडील नव्हते, माझी आई होती. आणि मिन्नाचं लग्न झालं होतं, माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं होतं, माझ्या भावाचं म्हणजे त्याचं नाव संदीप, धाकट्या बहिणीचं नाव छाया, तिघांची लग्न झाली. राहिली मी इथंच राहिले. तर माझी आई बोलली, हे बघ, जो तो आपापला संसारामध्ये बिझी आहे, उद्या मी गेली तू एकटी राहशील, काय करणार तू, तर तू लग्न कर. तर आमचे गुरु होते, त्यांच्याकडे आम्ही मी नेहमी जायची. तर तिकडे जयप्रकाश कर्नाटकी पण यायचे. अच्छा. पण त्यांच्याशी माझा असं काही संबंध नव्हता, नुसतं हॅलो हॅलो हाय हाय. हालांकी जयप्रकाशने हिच्याबरोबर पिक्चर केलं होतं विशांतारामजींचं. कुठलं? हे राजश्री होती त्याच्यामध्ये पहिलं पिक्चर. ते त्यामुळे गणपतीला वगैरे ते आमच्याकडे यायचे. पण हॅलो हॅलो असं. तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही दोघं लग्न करा. अच्छा. आम्ही म्हटलं अच्छा, आम्ही जाऊन विचारतो घरी. मी माझ्या घरी गेले, ते त्यांच्या घरी गेले. नंदाताई बोलल्या, हो फार छान मुलगी आहे, मी तिच्याबरोबर 5-6 पिक्चर केले, मी तिला ओळखते, चांगली आहे, चांगले घराण्यातली आहे. त्यांच्याकडनं हा आली, आमच्या घरातनं हा आली आणि आमचं संध्याकाळी एंगेजमेंट झालं. अरे. आणि 5-6 महिन्यानंतर लग्न झालं. हो, म्हणजे ह्याला खरं तर चट मंगनी पडली. बरोबर. विना त्यांच्या बाबतीत काय घडलेलं होतं? माझं लग्न म्हणजे मी माझं करिअर चांगलं, मी 10-15 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मग म्हटलं, आता माझी आई म्हणाली की आता लग्नाचं वय झालेलं आहे आणि आता तू लग्न करून सेटल हो. तुम्ही मोठ्या म्हणून तुम्हाला पहिल्यांदा मला सांगितलं. तर मी म्हटलं ठीक आहे. आमच्या नातीचाच मुलगा आला, म्हणजे माझे जे मिस्टर आहेत पाठारे प्रभू, पाठारे प्रभू. मग त्यांचं प्रपोजल आलं आणि मग आमचं लग्न झालं. ते आता प्रोफेसर आहेत, MBA स्टुडंटला शिकवतात. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. माझी मुलगी मोठी, मुलगा लहान. माझी मुलगी डबल मास्टर आहे, MCOM MBA. ती पण प्रोफेसर आहे आता आणि ती शिकवते कॉलेजना. मॅरिड आहे, मला एक ग्रँड डॉटर आहे सुंदरशी, तिचं नाव आहे अनायशा, 5 वर्षाची आहे ती. अजिबात वाटत नाही. आणि माझा मुलगा PhD करतोय आता. अच्छा. हा. आणि तो इंटरनॅशनल कंपनीमध्ये HR हेड आहे, मोठ्या पोझिशनवर आहे. ओके. माझी फॅमिली. मला एक आता थोडस हे आता आपलं बॅकग्राऊंड झालं, थोडासा आता थोडा तिरकस सवाल विचारायचा आहे तुम्हाला. जयश्रीजींची करिअर एकदम अशी जी काय म्हणजे टेक ऑफ आहे एकदम सॉलिड. आणि अमीना ताई, तुम्ही पहिल्यांदा त्यांच्याबरोबर काम करत होतात आणि हिरोईनचंच काम करत होतात. हिरोईन नंतर मग डान्स, सोलो डान्स पण आम्ही खूप केले, रोल्स केले, कॅरेक्टर ड्युएट डान्सेस पण आम्ही केले. आम्ही ड्युएट डान्स पुष्कळ केले. पण मग त्याच्यानंतर तुम्हाला कधी असं जाणवलं का की अरे आपली बहीण तर आपल्यापेक्षा करिअरमध्ये खूप पुढे चालली? तिचं म्हणजे काय, तिचा फील्ड वेगळा होता. म्हणजे तिचा डान्सिंगवर जास्त फोकस होता आणि ती जास्त करून सोलो डान्स वगैरे करायची. मी रोल्स करायची, छान छान कॅरेक्टर. मी पण म्हणजे माझ्या लाईफमध्ये मला पुष्कळ अपॉर्च्युनिटी मिळाली, चांगले चांगले रोल मिळाले. तिने पण 250 पिक्चर केली आणि सर्व टाईपचे रोल केले मी. अच्छा. ग्लॅमरस पासून तर एकदम साधी सोबर, सर्व टाईप. कॉमेडियनच्या अपोजिट केले मी, सर्व कॉमेडियन्स. वॅम्प पण झाले मी,
विलनच्या अगेन्स्ट काम केलं, म्हणजे सर्व कामं केली, म्हणजे आय एम सॅटिस्फाईड. माझ्या 15 वर्षाच्या कॅरियरमध्ये मी खूप छान छान भूमिका केल्या, भले लहान असो भूमिका पण छान होती. पण मला 50 वर्ष झाली आणि हिला ही अजून करते, म्हणजे मी अजून करते. मी मॅरेज फोटो तिकडे तिने लहानपणी सुरू केलं. मला एक किस्सा आठवला, मी तुम्हाला किस्सा सांगते. आम्ही ग्वालियरला एका पिक्चरची शूटिंग होती, माझा डान्स होणार होता तिकडे, आणि माझ्या आधी तिकडे ऑलरेडी योगिता बाली आणि नाजनीन म्हणून सुंदर मुली तिकडे 10 दिवसापासून शूटिंग करत होत्या. मी गेले तिकडे आणि नाईट शूटिंग होती, तर मी लंच खात होते तेवढ्यात तिकडे पोलीस SP DIG हे सगळेजण आले आणि माझं जेवण संपल्या राहत आले, बोले आप वापस जाइए. बोले क्यों? बोले मेरा तो डान्स है, रात को शाम को शूटिंग है. बोले नहीं, डाकुओं को खबर पड़ी है, अगर आपको उठा के लेके गए हम बचा नहीं पाऊंगे. ओ बोले अच्छा. बोले हाँ. मैं बोले अरे बाबा, मुझे बोलेंगे नाचो. मला लगेच त्यांनी, मी माझी बहीण होती बरोबर आणि डान्स मास्टर नायडू होते, आम्हा तिघांना संध्याकाळच्या फ्लाईटनी परत बॉम्बेला पाठवलं आणि मग जेव्हा इकडे मुंबईला आलो फिल्म सिटीमध्ये ते गाणं पिक्चराईज झालं. ओ गॉड. म्हणजे डाकूंना पण असं वाटत होतं की हा की हम क्यों पिक्चर आहे, हम तो पहले ते दाखवतात ना सिनेमामध्ये कसे डाकू किडनॅप करतात नाचो तसं झालं ते. जयश्रीजी आणि मीनाते, तुम्ही दोघी आयडेंटिकल दिसा, याचा तुम्ही दोघींनी खूप फायदा उकळलेला आहे. फायदा पण उकळला, फायदा उकळलेला आणि अपोजिट पण झालेला. एक किस्सा तुम्हाला सांगते. आत्मारामजीचं पिक्चर होतं, गुरुदत्तजीचे धाकटे भाऊ, तर त्यांचं एक पिक्चर होतं जे आम्ही दोघीही काम करत होतो. हिचा रोल होता फिशर वुमनचा, कोळणीचा, आणि गेटअप पण कोळणीज वगैरे, आणि ही जॉनी वॉकरच्या अपोजिट होती. तिचं शूटिंग झालं, गाणं पण एक पिक्चराईज झालं, आणि माझा जो रोल होता एकदम ग्लॅमरस होता, तो जो विलन असतो त्याची सेक्रेटरी असा तो रोल होता. आणि माझे 2-4 सीन झालेले. मग पिक्चर काय 6 का 7 वेळ बनलं. पहिली ट्रायल ठेवली त्यांनी डिस्ट्रीब्युटरला दाखवासाठी आत्माजीने, आणि त्यांनी बघितलं पिक्चर, बघितलं तर म्हणाला की जयश्री ती कोळीण झालेली तिकडे कशी गेली, त्या विलनच्या सेक्रेटरी कशी काय झाली. तर आत्माजी बोलले अरे ही ती नाही आहे, ही मीना आहे आणि ही जयश्री आहे. म्हणे मीच गोंधळलं तर ऑडियन्सना कसं कळणार. तर त्यांनी मला सांगितलं की मीना असं असं झालं आहे आणि असं गोंधळ झाला, त्यांना वाटलं एकच आहे जयश्रीच आहे, तर मी असं करतो की तुझा रोल मी काढून टाकतो आणि दुसरी ॲक्ट्रेस घेतो, कारण हिचं काम ऑलरेडी झालेलं आहे. तर हा डिसअडव्हान्टेज, पण हा सुरुवातीला पण त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस पण झाले. पण मॅरिड आणि वेन शी वॉज प्रेग्नेंट, तर ती शूटिंगला जाऊ शकली नाही, तर मी मिनाटी म्हणून शॉर्ट्स दिलेत फिल्ममध्ये त्या. ओ माय गॉड. आणि लोकांना कळलंच नाही की ती मिनाटी नाही, मी जयश्रीटी. कम्प्लीट हिनी केलं, मी ते पिक्चर कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर एक मनोज कुमारचं पिक्चर होतं, त्याचं डबिंग मी केलं हिचं. मी आत्ता त्याच्याकडे येणारच होते की मला असं कळलेलं आतली बातमी की तुम्ही मिमिक्री खूप छान करता. येस येस. आणि खास करून हेमा मालिनीची मिमिक्री तर नाही. ते असं झालं की काय, मी जयश्रीटी नाईट्स पण करायची आणि मी आम्ही म्हणजे बरेचसे शोज पण केलेत, म्हणजे फॉरेनला पण, आणि महम्मद रफीपासून अन्नू मलिकपर्यंत सगळ्यांच्याबरोबर आम्ही शोज केले, आणि जयश्रीटी नाईट्स पण व्हायच्या. तर 20 वर्ष डान्स केला म्हटलं आता काहीतरी नवीन द्यावं ना, तर म्हणून मी थोडं गाणं गायला लागली, पहिला डुएट गाणी वगैरे. अरे वा. त्याच्यानंतर परत 10 वर्षांनी म्हटलं काहीतरी नवीन द्यावं ना, नाहीतर लोक कंटाळतील बघून. तर म्हटलं त्याला मिमिक्री करूया, म्हणून मिमिक्री केली. तर तुम्ही बोललात म्हणून मला आता एक डायलॉग आठवतो, राखीचा डायलॉग होता तो. लोग ऐसी जगह ले जाके मारते जहाँ पानी नसीब नहीं होता, मैं तुम्हें ऐसी जगह ले जाके मारूंगी जहाँ पानी पानी होगा, मैं तुम्हें पानी पिला पिला कर मारूंगी, पानी पिला पिला कर मारूंगी. आता हा डायलॉग जर हेमा मालिनी असती तर कसं बोलली असती. लोग ऐसी जगह ले जाके मारते हैं जहाँ पानी नसीब नहीं होता, मैं तुम्हें ऐसी जगह ले जाके मारूंगी जहाँ पानी पानी होगा, मैं तुम्हें पानी पिला पिला कर मारूंगी, पिला पिला कर मारूंगी. हा डायलॉग अगर जिनत अमान असती तर तिने कसा केला. येस. लोग ऐसी जगह ले जाके मारते हैं जहाँ पानी नसीब नहीं होता, मैं तुम्हें ऐसी जगह ले जाके मारूंगी जहाँ पानी पानी होगा, मैं तुम्हें पानी पिला पिला कर मारूंगी, पिला पिला कर मारूंगी. आता हा डायलॉग आशा परेख असते तर तिने कसं बोलला. लोग ऐसी जगह ले जाके मारते हैं जहाँ पानी नसीब नहीं होता, मैं तुम्हें ऐसी जगह ले जाके मारूंगी जहाँ पानी पानी होगा, मैं तुम्हें पानी पिला पिला कर मारूंगी, कंचन के शो में ले जाके मारूंगी.
यू आर ऑलराउंडर आई मस्ट से. पण त्याचा मला फायदा झाला माहिती आहे, मला फॉरेन हून म्हणजे खास लोकांना सांगायची म्युझिक डायरेक्टरना एल पी ते त्यांना सगळ्यांना की आम्हाला जेश्रुटी पाहिजे आणि ही मिमिक्री पाहिजे, आणि त्यामुळे ते माझ्याशिवाय शोज व्हायचे नाही. मी जेवढे शोज यायचे ना त्याच्यामध्ये जेश्रुटी इज मस्ट असायची. वा. आणि तुम्ही गाणं पण गायलात म्हणालात, तर आता गाणं गायल्याशिवाय सोडणारच नाही. त्यावेळेस चांगला आवाज होता, आता मी थोडस गुणगुणते. हा. महेबूब मेरे, महेबूब मेरे, तू है तो दुनिया कितनी हसी है, जो तू नहीं तो कुछ भी नहीं है. महेबूब मेरे. मस्त. खरंच खरंच खूप छान, खूप छान. पण मग मला आठवत आहे की तुम्ही जयश्री टी नाईट्स हे जे कार्यक्रम केले ते तुम्ही चॅरिटी पर्पज साठी सुद्धा पुष्कळ केलेले आहे. हो, त्याबद्दल सांगा. हो, मी पोलीस लोकांसाठी आय थिंक मोर दॅन 100 शोज केले, आणि त्याच्यानंतर बाबा आमटेसाठी केले चॅरिटी शो. अच्छा. त्याच्यानंतर ब्लाइंड डेफ मुके बधीर असे जे लोक असतात त्यांच्यासाठी केले. इवन महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचे मी चॅरिटी शो केलेले आहेत. अच्छा. इवन जेव्हा ड्राफ्ट म्हणजे सुखा पडायचं तेव्हा आपल्या इकडे बघा प्रोसेशन जायचे, त्याच्यामध्ये पण मी पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि मला तिला एक किस्सा आठवते, त्याच्या एका ट्रकवर मी आणि विनोद खन्ना होतो आणि आम्ही मागत होतो द्या द्या हे द्या द्या असं म्हणजे लोकांकडे. तर एक मनुष्य आला आणि तो काहीतरी द्यायला लागला, तर विनोद खन्नाने हात पुढे केला, म्हणजे आपको नाही मी जयश्रीटी खुद. मंडळी, आपल्याकडे उगाच लोकांना असं वाटत असतं की एक स्त्री जिने एवढे 500 चित्रपट केले, 700 चित्रपट केले, चित्रपटसृष्टी गाजवून सोडलेली आहे, अशी स्त्री खरंच तिच्या सांसारिक जीवनामध्ये यशस्वी होते का? परंतु आता तुम्हाला निश्चितच कळून आलं असेल, आता तुम्ही जे बाईट्स पाहिले त्याच्यावरनं, की जयश्रीटी मीनाटी ह्या दोघीही अतिशय उत्तम संसार सांभाळून आहेत. त्यांच्या आपल्या मुलांना त्यांनी अतिशय उत्तम संस्कार दिलेले आहेत. ते आपल्या करिअर आणि घर याचं दोन्हीचा बॅलन्स अतिशय उत्तम राखून आहे. जयश्रीजी, आपण अक्षरशः दिलीप कुमारपासून ते अगदी शाहरुख खानपर्यंत एवढी लंबी चौडी करिअर आहे, ह्या एवढ्या करिअरमध्ये काम करताना कुठले तरी असे गमतीदार किस्से हे नक्कीच घडले असणार. हो, नक्कीच घडले आहेत. पण पहिला मी एक रिश्ते रिलेशनचा मी तुम्हाला किस्सा सांगते. आम्ही जेव्हा लहान होतो आणि आम्ही जेव्हा गुंजुटी शनाई केली, त्याच्यानंतर आम्ही गंगा जमुना मध्ये पण इन्साफ की डगर पे बच्चो दिखाओ त्याच्यामध्ये आम्ही बसलो होतो शाळेच्या आणि दिलीप साहेब तिकडे सेटवर होते. शूटिंग नाशिकला झाली, नाशिकला. आणि ते असे कॅमेऱ्यातून असे बघत होते आणि ते भाकरी खात होते. ते भाकरी खात 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 आले आणि त्यांनी माझ्या तोंडात भाकरी घातली. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. मी कधी स्वप्नात पण विचार नव्हता केला की एक दिवस दिलीप कुमार माझ्या घरी येतील. कारण त्यांची मिसेस सायरा बानू माझ्या मिस्टरांना राखी बांधते. त्यांची राखी सिस्टर आहे जयप्रकाशजींची. म्हणजे एवढं कोइन्सिडेंट दिलीप कुमार आमच्या घरी येणं बहुत बडी बात आहे. ऑफकोर्स. आणि मी सायराजींबरोबर पुष्कळ पिक्चर केले. अच्छा. खूप पिक्चरमध्ये आम्ही एकत्र काम केलं. ओके. आणि एक दुसरा मजेशीर किस्सा आहे, एक आम्ही कुल्लू मनालीला गेलो होतो आणि तिकडे एक पिक्चरचं शूटिंग चालू होतं, जुगल किशोरजींचं पिक्चर होतं. त्याच्यामध्ये माझं गाणं होतं, पाणी में जले, पाणी में जले मेरा गोरा बदन पाणी में. आता हे गाणं त्या नदी जी वरतून बर्फाची वाहत होती ती थंडगार होती आणि मी म्हणते पाणी में जले शॉर्ट देऊन आले, पाणी में जले मेरा गोरा बदन, पाणी में थरथर आहे मेरा गोरा बदन. आणि त्याच्यामध्ये काय गरम पाणी पण टाकणं शक्य नव्हतं, ते फ्लोइंग वॉटर आणि ते बर्फाचं पाणी वरतून येत होतं. त्यांना असं म्हणायचं होतं, इतक्या बर्फाच्या पाण्यामध्ये सुद्धा पाणी में जले मेरा गोरा बदन पाणी में, एवढी जवानी आग लागली जवानी की. माय गॉड, असे एक एक असंख्य किस्से. आणि काय काय वेळेस काय होते, त्यावेळेस टीव्ही वगैरे नव्हतं, त्यामुळे आम्ही पिक्चर फार कमी बघायचे. आम्हाला वेळच नाही मिळायचा, कधी वेळ मिळाला तर आईला सांगायचं चल चल, अरे तुम्ही थकत नाहीत का, नाही ग जाऊन बघूया ग पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघायचं असं व्हायचं. आणि आता किती वेळा पिक्चर थिएटर्समध्ये टीव्हीवर येतात ना, तर आम्ही बघतो तर मी आहे याच्यामध्ये, नाव येतं मी आहे, असेल एखादा डान्स असेल. जेव्हा पिक्चर बघतो तर पूर्ण त्याच्यामध्ये माझा रोल आहे, मला लक्षात नाही एवढी पिक्चर केली ना, त्यामुळे कंटिन्युअसली वेअर ऑन द शूट.
पण हे सगळं जेव्हा शूटिंगचं सगळं चाललेलं होतं तेव्हा तुम्ही कधी जयश्रीला अकंपनी केलंय किंवा काय असं काय झालंय का? म्हणजे तुम्ही दोघं कामच एकत्र करत होता? काम करत होतो आणि हिचे डान्सेस चालायचे माझे रोल, कधी कधी हिचा त्या डान्स बरोबर रोल पण असायचा. मग ही मला म्हणायची अगं असा असा सीन आहे उद्या मी कसा करू जरा मला हेल्प कर, तर मग मी तिला सांगायची की हा सीन असा कर असा कर आणि मी म्हणजे तिला टिप्स द्यायची म्हणजे ऍक्टिंग मध्ये मला टिप्स द्यायची आणि डान्सचा सिक्वेन्स आम्ही दोघी ड्युएट डान्स असायचा. ती मला विचारायची, तिला विचारायची की मी मुवमेंट बरोबर करते का, जरा आणखीन मला सांग याच्यात काय ऍड करू मी, तर ती मला हेल्प करायची. तर त्यामुळे आमचं बॉन्डिंग असं होतं की आम्ही दोघांना एकमेकांना खूप हेल्प करायचे ऍक्टिंग आणि डान्सिंग. आजकाल आपण पाहतो खूप असे डान्स रियालिटी शोज आपण पाहतो, जसे जे आपण तर स्वतः उत्तम डान्सर आहातच, आपण कथक शिकलेले आहात. मी जेव्हा ते प्रोग्राम्स पाहते तेव्हा कधी कधी मला असं वाटतं की दे आर फार अवे फ्रॉम डान्सिंग, म्हणजे लाईक मोर लाईक अन ॲक्रोबॅटिक थिंग्स, मोर लाईक म्हणजे मला तर असं वाटतं बाहेर डोंबाऱ्याचा खेळ चाललेला आहे या लाईक यु नो अँड दे आर जम्पिंग टेकिंग समरसॉल्ट्स अँड डुईंग ऑल दिस थिंग्स. नाही आजकाल ती स्टाईल आहे ॲक्रोबॅट्स करणं हे करणं, पण देर आर सम डान्सर्स जे फार छान डान्सिंग करतात. म्हणजे आय कॅन से रादर की जी रियालिटी शो मध्ये जी मुलं बाहेरून येत आहेत डान्स करायला ती खूप मेहनत करतायत आणि खूप छान डान्स करतायत. इनफॅक्ट आपल्या इंडस्ट्रीची माणसं करतायत पण ती नॉट इफ यू कम्पेअर टू देम, त्यांच्याबरोबर जर कम्पेअर केलं तर ते लोक जास्त एफिशियंट आहेत. बाहेरची लोक येऊन जे लहान लहान मुलांचे पण आता रियालिटी शो डान्सिंग शो आणि व्हेरी टॅलेंटेड व्हेरी गुड, खूप मेहनत करतायत, खूप छान करतायत. आणि पिक्चर मध्ये काय माहिती आहे डान्स करतायत ना आजकाल जे मुलं हिरो हिरोईन त्या पण चांगल्या करतात पण टेक्निकली ऍडव्हान्स झाले. म्हणजे आमच्या काळात तुम्ही एक शॉट लावला की एक दोन मिनिटं तरी आम्ही डान्स मुवमेंट पूर्ण करायची, आता एक एक सेकंडामध्ये शॉट चेंज होतो. म्हणजे आता असं इतकं टेक्निक पुढे गेले की तुम्हाला एखाद्या आर्टिस्टला डान्स येत नसेल तरी पण तो असं वाटेल की ती छान डान्स करू शकतो. त्यावेळेस आमच्या वेळेस असं नव्हतं, म्हणजे एवढी टेक्निक नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पदन्यास असेल तर पायाचे शॉर्ट्स जे असतील ते त्या म्हणजे तुम्ही तुमच्याच पायाचे तुमचाच हे घ्यायचे. आजकाल असं करतात की फक्त फेस जरा तिचा घेतला, पायाचे शॉर्ट्स ऍक्च्युअली कोणतरी डान्सर आणून घेतली. सो म्हणजे यू वेर द कम्प्लीट कलाकार, आय मस्ट से दॅट. तुम्ही दोघींनीही ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलं तेव्हा तुम्ही तुमची शाळा घर आणि हे सगळं चित्रपटाचं हे कसं सांभाळत होता? नाही आम्ही चाइल्ड आर्टिस्ट सुरू केलं पण आम्ही काय करायचं शाळेत जायचं आणि मध्ये गॅप मध्ये काम करायचं. गॅप शूटिंग मध्ये मे महिन्यामध्ये दिवाळी वेकेशन मध्ये डिसेंबर क्रिसमस मध्ये असं आम्ही काम. सो आय विल गिव्ह क्रेडिट जे काय आम्हाला सक्सेस मिळालं ना आय विल गिव्ह फुल क्रेडिट टू माय पॅरेंट्स मदर अँड फादर आणि आम्ही साईबाबांचे भक्त आहोत. कारण जो रामदास आला होता ज्यांनी आम्हाला जी दिशा दाखवली तो परत आम्हाला आजपर्यंत भेटला नाही. ते कोण होते त्याच्यानंतर कधीच भेटले नाही आम्हाला. तर माझ्या आई वडिलांचं म्हणणं होतं ते साईबाबा होते आणि ते सांगून गेले की दिस इज द पाथ यू हॅव टू वॉक आणि ते तो रामदास होता. इतकी मोठी करिअर, इतकं मोठं सगळं तुमचं आहे, ह्या सगळ्यामधनं तुम्हाला आता समजा पुढच्या आयुष्यामध्ये फ्युचरमध्ये तुम्हाला कुठला जन्म घ्यायला आवडेल असं म्हटलं तर तुम्ही काय म्हणाल? कारण तुम्हाला डॉक्टर बनायचं होतं जे राहून गेलं. नाही पण मी म्हणेन मला ऍक्टरच बनायचं आहे कारण माझी फिल्म इंडस्ट्री जी आहे ना म्हणजे आमची फिल्म इंडस्ट्री फार छान आहे, फार सुंदर आहे आणि इतकी रिस्पेक्टफुल आहे. आय रिस्पेक्ट माय इंडस्ट्री. इकडे काय आहे तुम्ही जर कोणी तुम्हाला तुम्ही बोट नाही दिलं तर तुमचा कोणी हात नाही पकडणार, तुमच्यावर कोण कधी जबरदस्ती नाही करणार. आणि आम्हाला जे काम मिळालं ते आमच्या टॅलेंटने मिळाले. आम्ही डान्स करत गेलो, डान्स डायरेक्टरने आमचे डान्सेस आवडते, आमचे नाव रेकमेंडेड करते. आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल कोरिओग्राफर्स, त्याच्यामुळे मला डान्सेस मिळत गेले आणि आमचं काम बघून. आणि आमच्याबरोबर नेहमी आमचे आई वडील कोण ना कोणतरी असायचं. इव्हन इकडे असो का आम्ही फॉरेन, आम्ही अख्खं वर्ल्ड टूर केले फक्त एक्सेप्ट रशिया अँड जपान सोडून तुम्ही नाव घ्या आणि आम्ही तिकडे जाऊन आलेलो आहे असं आहे. तर त्यामुळे आय एम व्हेरी थँकफुल, मी देवाला म्हणेन की आम्हाला ॲक्टर बनवलं, पुढच्या जन्मी पण ॲक्टर बनव. आणि आम्ही आता विश करतो की मी तर विश करते की माझा मुलगा स्वस्तिक कर्नाटकी या लाईनमध्ये त्याला पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रगती मिळावी. ऑफकोर्स ऑफकोर्स विल बिकम व्हेरी गुड डिरेक्टर आय एम शुअर. थँक्यू. कारण की त्याच्या नसानसात नॉट ओनली फ्रॉम यू अगदी म्हणजे मास्टर विनायकांपासून ते त्याच्याकडे कम्प्लीट दोन्ही कांदानातनं ते आलेलं आहे. आणि मी मास्टर विनायकांची फॅन पहिल्यापासून राहिलेली आहे कारण ते ही वॉज अहेड ऑफ टाईम.
ऑफकोर्स या त्यांनी तुम्ही ब्रह्मचारी पिक्चर बघितलं असेल त्याच्यामध्ये यमुनाजळीमध्ये त्यांनी हिरोईनला स्विमिंग कॉस्ट्युम घातलं होतं त्या काळी जेव्हा पदर सटकला तर लोक रिटेक करायचे येस त्या काळी त्यांनी आणि ते इतकं सुंदर आणि ते ब्रह्मचारी म्हणून ते वाचत बसतात इतकं सुंदर त्यांनी हनुमान चालीसा वाचतात हनुमान चालीसा तर इतकं सुंदर तर मी पहिल्यापासून माझी आई तर होतीच फॅन पण आम्ही पण फॅन आहोत त्यांची आता ना खूप गुडी गुडी झाले थोडा स्पाइस पाहिजे आता त्यामुळे थोडा रॅपिड फायर घ्यायचं आता मला सांगा ह्यांचं आवडतं डेस्टिनेशन कुठलं इथं लंडन इथं न्यूयॉर्क खरं 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 हिला काय खायला आवडतं सगळ्यात जास्त हिला खायला आवडते बटर चिकन अच्छा आणि हिला पण चिकनच पण बिर्याणी आणि काय आणि गोड मध्ये एक जिलेबी हिची फेवरेट आहे आणि हिचे गुलाबजामुन तुम्ही खाता हो वाटत नाही फिगर कडे बघून अरे ते तर खायलाच पाहिजे जयश्री यू मस्ट बी एक्सरसाइजिंग अ लॉट नो आय डोंट नाउ आता नाही करत मी पण अलीअर लाईक काम एवढं होतं आणि डान्सिंगच होतं डान्स मध्ये एक्सरसाइज व्हायची व्हायची ना 50 वर्ष डान्सच केला ना पण खाण्यापिण्यामधल्या जरा याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन कंट्रोल पहिला होत बरं आता मला सांगा आवडता नट कुठला जयश्रीचा जयश्रीचा आवडता नट शम्मी कपूर आणि यांचा राजेंद्र कुमार माय फेवरेट व्हेरी मच मी तर क्रेझी होती मग अगदी बहारो फुले बरसा सगळं आणि एकूण एक पिक्चर मी बघितलेली राजेंद्र कुमार पण तुम्हाला माहितीये माझ्या लग्नामध्ये सगळे आले होते अमिताभ बच्चन सगळे आले होते ए टू झेड आले होते येस बिकॉज आय वर्क विथ एव्हरीबडी नाउ सो इट वॉज अँड आय वॉज ब्लेस्ड नोटिस दॅट यू हॅव ऑलवेज हॅड अ गुड रॅपो अँड गुड रिलेशन विथ एव्हरी पर्सन येस दे ऑल रिस्पेक्ट मी दे ऑल लव्ह मी कसं तुम्ही हे सगळं म्हणजे नवीन येणाऱ्या व्यक्तीला काय सांगाल मी नवीन येणाऱ्या व्यक्तींना आर्टिस्टना सगळ्यांना हेच सांगेन की आपल्या कामावर फोकस ठेवा भलत्या सलत्या गोष्टी ऐकून त्या लाईनीला जाऊ नका तुमचं कामच कामी येणार तुम्ही जर तुमचं काम केलं लोकांपुढे येईल आणि सगळे लोक तुम्हाला रिस्पेक्ट करतील एक्झॅक्टली ऑफकोर्स ऑफकोर्स या आता मला सांगा जयश्रीला काही गिफ्ट द्यायचं झालं तर जयश्रीला कुठलं गिफ्ट आवडतं तिला साड्या खूप आवडतात मी तिला एक छानशी कलरफुल अशी साडी देईन गिफ्ट द्यायचं असलं तर साड्या आवडतात साड्या साड्या घालतात यांना द्यायचं झालं गिफ्ट काय तिला मी जीन्स आणि टॉप देईन बरं तुम्ही व्यायाम केले तेवढे तुम्ही म्हणालात की हे केलंय तर तुमचे आवडती व्यायाम आणि विलन कोण असं त्यांनी सांगायचंय अच्छा मी सांगू शशिकला आणि विलन विलन कोण विलन ज्याच्यावर मी काम केले जीवन जंगल प्राण साहब प्राण साहब तुम्हाला माहिती प्राण साहब विलन होते पण यू वॉज सच अ जेम ऑफ अ पर्सन अँड कोइन्सिडेंटली त्यांचे जे सेक्रेटरी होते ललितजी ते माझे सेक्रेटरी होते ओके आणि प्राणजी एवढे जॉली पर्सन होते खूप खूप म्हणजे हसवायचे शूटिंग असताना आम्ही एकत्र काम केलेलं आहे दोघींनी जंगल में मंगल मध्ये त्यांचा डबल रोल होता एक माझ्या ऑपोजिट होते आणि एक दुसरी ऑपोजिट तर आम्ही दोघींचं काम एकदमच होतं आणि खूप जॉली खूप जॉली व्हेरी नाईस मॅन व्हेरी डिसेंट पर्सन व्हेरी नाईस व्हेरी नाईस जयश्री त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा अप्रोच काय वाटतो तुम्हाला मतलब आपल्या एक असतं ना की आपण फ्युचरसाठी बरंच काय काय जमत राहतो आणि आपण आजला विसरतो टुडेला विसरतो तर तुम्हाला काय वाटतं जयश्री लिव्ज इन टुडे और शी कीप्स ऑन थिंकिंग अबाउट फ्युचर नो नो शी इज लिव्ह इन टुडे शी इज लिव्हिंग इन टुडे व्हॉट अबाउट हर शी इज ऑल्सो लिव्हिंग टुडे बिकॉज सी नाव हर तिची मुलं आता सेटल झालेली आहेत दोघंही मुलीचं तर लग्न झाले शी इज बिकम ग्रँड मदर आणि मुलाचं पण चांगलं करिअर आहे तर त्यामुळे वी बोथ आर व्हेरी हॅपी सेटल जयश्री त्यांचा आवडता दिग्दर्शक कोणता की ज्याच्याबरोबर त्यांना काम करायला किती वेळा सांगितलं तरी येस म्हणजे तसं तर आपण करतो काम पण आवडता दिग्दर्शक कुठला संजय लीला बन्सल येस आणि एक किस्सा सांगते तुम्हाला रिसेंटली मी फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत होते आणि संजय लीला बन्सली बाजूला शूटिंग करत होते मी त्यांच्या सेटवर गेले ते उभे राहिले नमस्कार केला सो मला इतकं बरं वाटलं म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं की एवढा मोठा माणूस उभा राहतो माझ्यासाठी म्हणतो आय एम युअर फॅन
आणि त्याने मला एक प्रश्न विचारला की तुम्ही कसे डान्स करायचे असे एवढे सुंदर. त्यांनी एका डान्सिंग शो मध्ये पण आमचा जिकर केला होता, ते जज होते एका डान्स शो मध्ये. इज अ व्हेरी फाईन डायरेक्टर ऑल्सो, नॉट बिकॉज की आमचे फॅन आहेत म्हणून, बट अदरवाईज ऑल्सो इज अ व्हेरी फाईन डिरेक्टर, व्हेरी गुड मॅन, व्हेरी नाईस पर्सन. ऑफकोर्स या. मला सांगा आता की जयश्री त्यांच्या म्हणजे याच्यातली तुम्हाला कुठली स्वभावातली कुठली गोष्ट आवडते आणि कुठली गोष्ट आवडत नाही? आवडते गोष्ट शी इज फ्रँक, एकदम काही असेल नसेल ते तोंडावर बोलणारी आहे, मनात काहीही ठेवणारी नाही, ही गोष्ट मला फार आवडते तिची. आणि काय आवडत नाही आता? आवडत नाही, हार्ड वर्किंग आहे, खूपच काम करते जास्त. मी तिला म्हटलं की पुष्कळ वर्ष काम केलंस, आता थोडं कमी कर, थोडे रेस्ट घे, पण तिला रेस्ट घ्यायचीच नाही आहे घरी, तिला सतत कामच करायचं, हे तिचं थोडा मायनस पॉइंट मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की तिने काम करावं, कारण तिच्यात ॲक्टिंग खसून खसून भरलेली आहे, पण ती आळशी आहे म्हणजे ॲक्टिंगच्या बाबतीत. तिला आळशी म्हणजे मला ते डोळ्यासमोर उभं राहतं की सकाळी 7 वाजता निघायचं, स्टुडिओत जायचं आणि रात्री 10 वाजता परत घरी, परत दुसऱ्या दिवशी सकाळी. नो आय कांट, बट अदरवाईज शी इज अ व्हेरी गुड हाऊस वाईफ. ओके ओके. जयश्री त्यांचा परफेक्ट डेटचा कॉन्सेप्ट काय आहे असं तुम्हाला वाटतं? जर समजा त्यांना जयप्रकाशजी कुठेतरी डेटवरती घेऊन जाणार असतील तर त्यांना कुठे जायला आवडेल? त्याला आय थिंक चायनीज खायला तिला आवडेल जायला घेऊन. ना दॅट इज देअर, पण काय ॲटमॉस्फिअर ॲम्बियन्स काय आवडेल त्यांना? कुठे समुद्रकिनारी जायला आवडेल का वॉन्डरिंग इन वुड्स आवडेल त्यांना? काय हिल स्टेशनवर जायला आवडेल? स्टेशनवर जायला का? साऊथ मध्ये जायला आवडेल? हिल स्टेशन, हिल स्टेशनवरती जायला. रोमॅन्टिक, रोमॅन्टिक. व्हॉट अबाउट हर? तिला तिला मार्केटमध्ये फिरायला आवडेल, ती न्यूयॉर्कला जाईल शॉपिंग करेल. अच्छा अच्छा. मोर ऑफ शॉपोहोलिक पर्सन. यस यस. मला सांगा तुम्हा दोघींमध्ये विसरबोळ कोण आहे? दोघी विसरबोळ्या. दोघी विसरबोळ्या? हो. कुठे काय गेलेले असं वस्तू तिकडे ठेवली तर तिकडेच ठेवून विसरून बाहेर येणार? ते तर हल्ली हल्ली होते, पहिले हल्ली हल्ली म्हणजे वयामानाने होते ना तसं. एवढं नाही वय झालेलं आहे. बरं, मला सांगा सुपर खवय्ये कोण आहे? दोघी दोघी खूप अजिबात दोघींकडे बघून वाटत नाहीये, इतक्या मेंटेन आहे. आता नाही खाणार तर मग केव्हा खाणार? खाण्याची खूप हौस आहे, खूप. मंडळी, पाहता पाहता आयुष्य कधी निघून जातं हे कळतच नाही आणि मागे उरतात त्या अशाच सुखद आठवणी. अशाच सुखद आठवणींचा खजिना घेऊन आपण पुढच्या भागात भेटणार आहोत एका नवीन जोडीला. पाहत राहा सुपर सिबलिंग्स, अर्थात सखे सखे.